त्यांची जयंती होती तेव्हा तो जिजे खाली गावला, त्यांची जिजेवाला म्हणते थांबा थांबा तरी ते थांबा ना, त्याला ते जिजेवाला असे त्याच्या त्याला लगेच चाक तेल फिरवले, वातावरण गेले हलपाय निघलेलं, त्याला मी असं उचलला मानून घेतला, तुम्हाला भाव म्हणला अखेरचा श्वास चिमुरड्याने सोडला भावाच्या मांडीवर. खेळण्या बागडण्याच्या वयातच हे जग सोडून जावे लागले. लाजरा बोजरा हसतमुख असणारा सार्थक सगळ्यांना सोडून गेल्याने गाव हळहळले. घडलेली घटना सार्थकचा भाऊ सांगताना जमलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. पुणे जिल्ह्यातील बोरीआंदी तालुका दौंड येथे शिवजयंती उत्सवास गालबोट लागले आहे. शिवप्रतिमेच्या मिरवणुकीत डीजे गाडीच्या चाकाखाली सापडल्याने सार्थक गणेश गायकवाड वय 7 या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बोरीआंदी येथे मंगळवारी शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत बंदी असतानाही डीजेचा वापर करण्यात आला. मिरवणुकीत आतिषबाजी करण्यात आली. या मिरवणुकीत तरुणांसोबत काही लहान बालकांनीही सहभाग घेतला होता. चालकाच्या बाजूच्या पुढील चाकाखाली सार्थक आला. यावेळी अवजड डीजेची साथ अंगावरून गेल्याने सार्थक निपचित पडला. त्यास त्वरित लोणी काळभोर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथे येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटना घडल्यानंतर डीजे पसार करण्यात आला. त्याबाबत सार्थक याचे चुलते सतीश गायकवाड यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये घटनेची फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार शशिकांत वाघ या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. माझं नाव सचिन गजानन गायकवाड. काल शिवाजी महाराजांची मिरवणूक निघत असताना डीजेचे चार मध्य अवस्थेत असताना डीजेचं अचानक स्पीड वाढवलं गेलं. डीजे जोरात गेल्यामुळं लहान चार मुलं गावली होती, त्यातली तीन मुलं थोडक्यात बचावली. एकातला आमचा पुतण्या सार्थक गणेश गायकवाड जागीच ठार झाला. ठार होत असताना त्याला काही अंतर घटना झाल्यापासून साईडला आणून मांडला. डीजे आणि साईडला आणून मांडला आणि डीजे सुद्धा गायब केला. आणि सध्या आम्हाला कळलं बी नाही मुलगा कुणाचा आहे. जो दोषी कारवाई आहेत, जो डीजे मालक आहेत, त्यांच्या कारवाई आचरण व्हावी आणि आमची मागणी. डीजे मालकांना कोणाला दोषी डीजे मालकांनी धरवते नाव सांगावं. पण आमचे डीजे दोन्ही मालक कोण असतील त्यांच्या आमचं गुन्हा दाखल करा आमची विनंती आहे. पण आता जे मंडळाने डीजे होती होई कारवाई. माजी सरपंच बोलतोय. गावगाड्यात काल शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. वास्तविक देशामध्ये फुलगाम घटना गंभीर घडली होती आणि यामुळं या तरुणांनी शिवजयंती साध्यापणाने साजरी करावी अशी आम्ही 400 कार्यकर्त्यांना विनंती करत होतो. परंतु हे जे काय कोणी शिवजयंती साजरी करणारे तरुण होते, हे तरुण कुठलेही मनस्थितीत ऐकण्याच्या तयारीत नव्हते. वास्तविक जी घटना घडली, ज्या मुलाचं निधन झालं, निधनाच्या वेळेस त्या मुलाला त्यांनी लगेच पुढील उपचारासाठी नेणं जरूर होतं, त्याचे सांत्वन करणं जरूर होतं. परंतु ते न करता यांनी डीजे कुठेतरी पळवून नेला आणि घटनास्थळावरून हे जयंतीचे कार्यकर्ते सर्व गायब झाले. वास्तविक हा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला परवानगी होती का नव्हती, डीजे तिथून का पळवला, डीजे चालक मालक हे मध्य अवस्थेत होते असे सर्वांचं म्हणणं आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि शिवजयंती जे काही कोणी साजरे करणार जबाबदार कार्य होते त्यांच्यावरही कारवाई व्हावी. आणि गावगाड्यातील ज्यावेळेस एखादा कार्यक्रम होतो, आमच्यासारखी वयस्कर माणसं आम्ही लक्ष देत असतो आणि सांगत असतो की हे करू नका. परंतु हल्लीचे तरुण वर्ग हे स्वतःच्या धुंदीत असल्यामुळं हे कोणाचंही ऐकत नाही. यांनी जर वास्तविक ऐकलं असतं, शिवजयंती काल मिरवणूक न होता साजरी केली असती, तर हा अनुचित प्रकार घडला नसता. हा जो मुलगा गेलाय, आम्ही गावकरी म्हणून आम्हाला याचं काही वाटत नाही, परंतु त्याचे आई वडील, त्याचे आजो आजी आजोबा, नातेवाईक, सगळे सोरे, या सर्वांना हा आयुष्याचा सल आहे. आणि ही जी घटना घडली याची पुरेपूर चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई करावी अशी मी एक माजी सरपंच म्हणून मागतो.